तुम्हाला आतून मजबूत बनवते हे वाक्य। काळजी करू नका, कारण ज्याने तुम्हाला या जगामध्ये पाठवलं आहे त्याला तुमची सगळ्यात जास्त काळजी आहे। दगड भलेही शेवटच्या घावामध्ये तुटतो, पण पहिला घाव तो सुद्धा व्यर्थ नसतो। कोणत्याही गोष्टीची किंमत ती मिळाल्यानंतर असते आणि माणसाची किंमत त्याला गमावल्यानंतर कळते। वेळ कशीही असली, चांगली किंवा वाईट, तरी बदलते। चांगल्या वेळेत असं चुकीचं कोणतंही काम करू नका ज्यामुळे वाईट वेळेत लोक तुमची साथ सोडतील। जो माणूस प्रत्येक वेळी त्याच्या दुःखाचं रडणं गात राहतो त्याच्या दरवाजाबाहेर असलेले सुख बाहेरूनच परत जाते। आपला माणूस तोच असतो जो दुसऱ्यांसाठी तुम्हाला टाळत नाही। सरडा वातावरण पाहून रंग बदलतो आणि माणूस परिस्थिती पाहून रंग बदलतो। अशा लोकांचा विचार करणे बंद करा ज्यांना तुमचं काहीही महत्त्व नाही। या जगातील लोक खूप विचित्र आहेत। तुम्हाला तुमचं दुःख रडून रडून विचारतात आणि हसून हसून सगळ्या जगाला सांगतात। प्रत्येक माणसाला चांगलं समजणं सोडून द्या, कारण लोक आतून तसे नसतात जसे वरून दिसतात। डोळ्यांमधील अश्रूंचं काहीही वजन नसतं, पण ते डोळ्यातून वाहिले तर मन हलकं होतं। नात्यांना फक्त वेळेचीच नाही तर समजूतदारपणाची सुद्धा गरज असते। कोणालाही इतकं महत्त्व देऊ नका की तो आपल्या चेहऱ्यावरचं हसूच हिसकावून घेईल। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुम्हाला या जगामध्ये कोणाला गमावण्याची भीती वाटते, खरं तर या जगामध्ये तुमचं काहीच नसतं। जेवणाची किंमत भूक लागल्यानंतर कळते, देवाची किंमत दुःख आल्यानंतर समजते। त्यामुळे अंधारात सावली म्हातारपणात शरीर आणि शेवटी पैसा कोणाचीही साथ देत नाही। मनाला शांती पाहिजे असेल तर दुसऱ्यांच्या कामावर आणि दुसऱ्यांच्या दोषावर लक्ष देणे बंद करा। फक्त आपल्या आयुष्यावर आणि चांगल्या गोष्टींवर लक्ष द्या। कोणत्याही माणसासाठी दोनच गोष्टी खास असतात, देवाची भीती आणि देवाचे दार। देवाची भीती असली तर माणूस गुन्हे करण्यापासून वाचत राहील आणि देवाचे दार असेल तर माणसावर देवाची कृपा होत राहील। हिऱ्याची पारख करायची असेल तर अंधार होण्याची वाट पहा, उन्हात तर काचेचे तुकडे पण चमकतात। काहीही कारण असू द्या, कोणतीही गोष्ट असू द्या, चिडू नका, रागराग करू नका, जोरात बोलू नका। मन शांत ठेवा, विचार करा, मग निर्णय घ्या। आवाज केल्याने आवाज मिटत नाही तर गप्प राहिल्यामुळे मिटतो। त्रास फक्त तुम्हाला होईल, दुःख फक्त तुम्हाला होईल। मन शांत ठेवले तर सुख फक्त तुम्हाला मिळेल। काही नाते अनोळखी असतील तरच चांगले असते, नाहीतर जास्त ओळख तर अडचणीतच आणते। काय तक्रार करायची आपण आपल्या नशिबाची, ते लोक पण बदलतात जे म्हणत होते। विश्वास ठेवा, आम्ही दुसऱ्यांसारखे नाही। आयुष्यभर नशिबाच्या भरवशावर बसण्यापेक्षा काही तास मेहनत करा। चांगल्या विचारांमध्ये इतके व्यस्त रहा की चुकीचे विचार तुमच्या मनापर्यंत पोहोचलेच नाही पाहिजे। माणूस काहीही चुकीच्या गोष्टी करून सगळ्यांच्या नजरेमध्ये धूळ फेकू शकतो, पण देव सगळ्यांचाही शोक ठेवतो। अंदाज फक्त कोणाच्याही ताकदीचा लावला जाऊ शकतो, कोणाच्याही हिमतीचा नाही। वाट पाहणाऱ्यांना तेवढेच मिळते जेवढं प्रयत्न करणारे सोडून देतात। आपण जेवढी ज्यांची कदर करतो बऱ्याच वेळा तेच लोक
आपल्याला समजून घेत नाही. स्वतःमध्ये थोडासा स्वाभिमान असणं गरजेचं आहे, नाहीतर लोक तुम्हाला तिथे पण गप्प बसवण्याचा प्रयत्न करतील जिथे तुमचा अधिकार आहे. ज्यांच्याबरोबर श्रीकृष्ण आहेत त्यांचं कोणीही काहीही बिघडवू शकत नाही. जेव्हा थकताल त्यावेळी आराम करा, पण हार मानू नका. जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा बदला घ्यायचा असेल तर स्वतःला सफल बनवण्याचे प्रयत्न चालू करा, कारण त्याच्याशिवाय दुसरा चांगला कोणताही मार्ग असू शकत नाही. काही बोलण्यापूर्वी नक्की विचार करा, कारण तुमचे शब्द कोणाच्याही आनंदाला संपवू शकतात. अर्जुनाने 10,00,000 सैनिकांचा त्याग करून श्रीकृष्णाला युद्धासाठी बरोबर घेतले हे विश्वासाचे उत्तम उदाहरण आहे. लोकांच्या उपयोगी पडत राहा, कारण निसर्गाचा एक नियम आहे. ज्या विहिरीतून लोक पाणी पीत राहतात ती विहीर कधीही सुकत नाही. जगामध्ये सगळ्यात ताकदवान माणूस तोच असतो जो धोका खाऊन सुद्धा लोकांची मदत करणे सोडत नाही. कितीही मनापासून नातं जपा, पण दाखवणारे त्यांची लायकी दाखवूनच देतात. देवाने बनवलेले एक झाड ज्याच्या खाली एक श्रीमंत व्यक्ती पण बसू शकतो आणि एक गरीब व्यक्ती पण बसू शकतो, आणि या दोघांनाही एकसारखीच हवा आणि एकसारखीच सावली मिळते. काहीही फरक नसतो. याचा अर्थ असा आहे की देव या जगामध्ये सगळ्या लोकांना एकसारखेच पाहतो आणि सगळ्याजवळ एकसारखी शक्ती आहे. जर तुमचा कोणीही शत्रू नसेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्या जागी पण शांत राहिले ज्या ठिकाणी बोलणे खूप गरजेचे होते. ज्या व्यक्तीने त्याच्या सवयी बदलल्या त्याचं भविष्य नक्कीच बदलते, आणि जो माणूस त्याच्या सवयी बदलत नाही त्याच्याबरोबर भविष्यातही तेच होईल जे आत्तापर्यंत होत आले. आपण कोणाचीही गरज होऊ शकतो, कोणाची सवय सुद्धा होऊ शकतो, पण वास्तवात आपण कोणासाठीही महत्त्वाचे नसतो. या व्हिडिओमुळे तुम्हाला थोडं जरी पॉझिटिव्ह वाटलं असेल तर एक लाईक नक्की करा.